पाण्यासाठी आणि सिंचनासाठी गावकऱ्यांचे आंदोलन आपण नेहमीच पाहतो, पण पाणी नको म्हणून लोहा तालुक्यातील सेलगावच्या गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. गावात मंजूर तलाव रद्द करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण गावाने चूलबंद ठेवत उपोषण सुरू केले आहे. लोहा तालुक्यातील सेलगाव या गावात आज सकाळपासून चूल पेटली नाही. संपूर्ण गाव आज उपोषणाला बसला आहे. 2021 साली या गावाला सिंचन तलाव मंजूर झाला, पण गावकऱ्याचा तलावाला विरोध आहे. तलावामुळे शेती जाणार, गाव देखील जाणार, त्यामुळे गावकऱ्यांनी तलावाला विरोध सुरू केला. सेलगाव हे गाव लिंबोटी धरणाच्या लाभ क्षेत्रात आहे. लिंबोटी धरणातून गावाला मुबलक पाणी मिळते. पाणी असल्याने इथले शेतकरी सदन आहेत. तलाव झाला तर 650 हेक्टर जमीन जाणार, 300 अधिक शेतकरी भूमिहीन होणार, शिवाय गावाचे देखील स्थलांतर होणार. त्यामुळे तलाव नको अशी गावकऱ्यांची भूमिका आहे. काय केलं? चूल पेटवायची नाही आम्हाला. आमची शेती गेल्यावर आम्ही खावा काय? आम्ही गरीब माणसं, आता आता पोटायला लागली आम्ही. तर इथून तुम्ही तळ करता, पाणी येत आहे, मग आम्ही जावं कुठं हे सांगा. आमची शेती गेल्यावर आम्ही खावा काय? आता देवा देव आमदार, आमच्या गावात घरं झालीत. आम्ही घरं आम्हाला तुम्ही बांधून देणं होतात का तुमच्या ना? दादा 21 लाखाचे घरं बांधले. हे कोणती शाळा काढली तुम्ही आता? म्हणजे आमचं शेलगाव काळा बाहेरच करायचं म्हणा की असं आम्हाला काही होऊ द्यायचं नाही. आमचं जे आहे ते राहू द्यायचं. आम्हाला लिंबोटी धरणाचं पाणी आहे, आम्ही त्याचं समाधान. लिंबोटीचं पाणी सुटालं, हिरेला पाणी आहे, सगळं आनंद आहे, व्यवस्थित शिर चलाले ना. आता हे संकष्ट आलं आहे मोठं. हे संकष्टानं आम्ही अन्न सोडून दिले. अन्न हे आजचा तर उपास आहेच. हे जशी ज्या दिवशी मापणी आली तधीपासून आम्ही अन्न सोडून दिले. बघा लेकरा बाळायचं कसं होईल वाटायला? लेकरा बाळायचं आम्ही तर आता आमचे हाडं गेलेत, पण हे बाळायचं कसं होईल? आत्महत्या केल्यासारखं होईल बघा हे बाळाचं. हे जर तळं जर मंजूर केलं तर सरकारनं, हे तर करूच देणार नाही. आणि हे केलं तर बाळहत्या केल्यासारखं होईल बघा. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही लिंबोटी धरणाचा कर भरतोय, परंतु गेल्या 4 वर्षापासून आम्हाला सुरळीतरित्या शेतीसाठी पिण्यासाठी पाण्याची सुविधा आहे. परंतु हा जो तलाव आहे हो हा आमच्या विकासासाठी नसून हा कोणता प्रोजेक्ट आहे आम्हाला माहीत नाही. याचा आम्हाला तिलमात्र फायदा होणार नाही. जे आम्ही आज सुरक्षित आहोत, म्हणजे आज जे आम्हाला पाणी आहे ते मुबलक प्रमाणात आहे. आम्हाला कोणत्याही तलावाची किंवा पाण्याची आवश्यकता नाही. आम्ही या पाण्यावर 100% आमची ओलिताखाली शेती आहे. आणि ओलिताखाली शेती असतानासुद्धा प्रशासन जर अशी चुकीची पद्धत वापरून जर तलाव करत असेल तर हे 100% चुकीचं आहे. मला प्रशासनाला एवढीच विनंती आहे, लोहा तालुक्यामध्ये किंवा कंधार तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी डोंगराळ भाग आहे, त्या ठिकाणी तलाव हा स्थलांतरित करावा. आणि आम्हाला या तलावाच्या माध्यमातून जे नुकसान होणार आहे याच्यातून सुटका द्यावी. गावकऱ्यांकडून अशी कुठलीही मागणी नाही किंवा गावकऱ्यांना कुठलीही कल्पना दिलेली नाही की अशा पद्धतीनं कुठला तरी तलाव होणार आहे किंवा अशा पद्धतीनं. सर्वेसाठी माणसं येत होते. हे तलाव जर झालं तर जवळपास 650 हेक्टरचं तलाव होणार आहे अशा पद्धतीची माहिती आम्हाला कळालेली आहे. शेतकऱ्यांचं नुकसान आमचं पूर्ण शेलगावही याच्यामध्ये पाण्याखाली जाणार आहे. आमच्यासोबतच मागच्या बाजूला धानोरा आणि पिंपळगाव ढगे असे 2 गाव आहेत, यांचंसुद्धा पाण्यामध्ये पुनर्वसन करावं लागणार आहे अशा पद्धतीचं प्रस्ताव तयार असल्याचं आम्हाला कळतं आहे. आणि त्याच्यासोबतच जवळपास 300 ते 400 शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान आहे असं दिसतं. गेल्या वर्षभरापासून गावकऱ्यांनी तलाव नको म्हणून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. आज या मागणीसाठी चूलबंद करून आंदोलन करण्यात आले. यापुढे देखील आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. विशेष म्हणजे लोहा कंधार तालुक्यात अनेक गावं दुष्काळी आहेत, पाण्याची टंचाई आहे, तेव्हा शासनाने देखील नको त्या ठिकाणी तलाव न करता गरज असलेल्या भागात सिंचनाची सोय केली तर टंचाई निवारणाला मदत होईल. MCN न्यूजसाठी श्याम नळगे, लोहा.